पुराची उद्याची तयारी चालू होती, रात्र बरीच झाली होती तरी पोरग तयारी करत होतं. एका वाठीमध्ये गन त्यानं काढला होता, दुसऱ्यात अष्टगन, तिसऱ्यामध्ये बुका त्यानं ठेवला होता. तो बुका लावण्यासाठी लागणारी काडी सुंदर त्यानं तयार करून ठेवली होती. एवढंच नाही तर त्या डब्याला सजवलं सुद्धा होतं. एका बाजूला विठ्ठलाची मूर्ती आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळ एक फूल त्या पोरानं ठेवलं होतं. गन लावायसाठी लागणारे छापे, गन लावायसाठी लागणारे शिक्के सगळं त्या डब्यामध्ये ठेवलं. सकाळी उठायचं आणि डबा घेऊन निघायचं हे पोरानं ठरवलं होतं. सकाळ झाली, पोरानं आंघोळ केली आणि डबा हातात घेतला आणि पंढरपूरच्या दिशेनं पोरगं निघायला लागलं. खरं तर गेली अनेक वर्ष कित्येक वाऱ्यामध्ये पोरगं हा डबा घेऊन कित्येक वारकऱ्याला गन लावत आलं होतं. माऊली गन लावका, गन लावका, माऊली गन लावका असं विचारत विचारत कित्येक लाखो वारकऱ्यांच्या कपाळावरती गन कोरण्याचं काम या पोरानं आजपर्यंत केलं होतं. आणि असंच प्रत्येकाला विचारायचं, माऊली गन लावका, होकार दिला तर त्याच्या कपाळावरती गन लावायचा, पुढं निघायचं, पैसे दिले तर ठीक किंवा नाही. एखादा वारकरी 5 रुपये टाकायचा, दुसरा एखादा 10 रुपये टाकायचा, कधी कधी एखादा वारकरी पैसे न देताही तसाच निघून जायचा. पोरग अजिबात वाईट मानत नव्हतं, प्रत्येकाला गन लावत पोरग पुढं पुढं जात होतं. 5 रुपये टाका, 10 रुपये टाका, कसलीही अपेक्षा न ठेवता पोरग प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावरती गंध कोरण्याचं काम करत होतं. दुसऱ्या बाजूला आई फुलं घेऊन बसलेली होती. दिवसभर ते फुलं विकायचे आणि जे काही पैसे येणार आहे तर त्याच्यातनं उदरनिर्वाह करायचा. पोरग संध्याकाळ झाल्याच्या नंतर 2-250 रुपये डब्यामध्ये साचलेले असायची. पोरग आईजवळ जायचं, आई फुलं विकत बसलेली असायची, ते 2-250 रुपये आईच्या समोर हातात धरून पोरग म्हणायचं, आई आजची कमाई. आणि आई त्या 2-250 रुपयामधले 5 रुपये काढायची, पोराच्या हातात द्यायची. पोरा दिवसभर वणवण फिरला, तिकडं तिकडं फिरत राहिला, याला गन लाव, त्याला गन लाव, पोरा ह्या 5 रुपयाचं एखादा बिस्किट पुढा खा. आणि म्हणून 5 रुपये त्या 200 रुपयाच्या चिल्लरमधनं काढायची आणि पोराच्या हातात द्यायची. पोरग खुश होऊन जायचं. आजही तीच अपेक्षा डबा उचलताना पोरानं ठेवली होती की 100-200 रुपये डब्यात जमा होतील, बस बाकी काही नाही, जे की आईला नेऊन देता येतील. आणि म्हणून पोरगं डबा घेऊन निघालं होतं. पंढरपुरात बराच वेळ पोरगं थांबलं. आता एखादा वारकरी येईल, नंतर एखादा वारकरी येईल, परंतु आत्तापर्यंत एकही वारकरी आला नव्हता. सकाळपासून संध्याकाळ झाली पण तरीही वारकरी आला नव्हता. त्या पोराच्या गंधाला धक्कासुद्धा लावला नव्हता. गंध हळूहळू वाढत चालला होता आणि त्यासोबत त्या पोराची स्वप्न आणि अपेक्षासुद्धा वाढतच चालल्या होत्या. एकच पोरगं नाही तर असे कित्येक लोक आहेत, खेळणी विकायला बसलेली आहेत, फुलं विकायला बसलेली आहेत, बुका विकायला बसलेली आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह या वाऱ्यांवरती चालतो. या 2-4 वाऱ्या म्हणजे त्यांच्या संसारासाठी हातभार असतो, संसारासाठी सगळं काही असतं. वारी नाही म्हणजे या लोकांना भाकरीसुद्धा नाही. करकटावरी ठेवोनी ठाकले विटेवर पाय, माझी पंढरीची माय, माझी